आम्ही जे 27% आहे सरकारमध्ये आम्हाला नोकऱ्या फक्त 9.5% मिळालेल्या आहे. माझं पहिलं म्हणणं आहे सरकारला आमच्या आमचं आरक्षण अगोदर 27% भरा आणि मग बाकीच्या गोष्टी करा. ते काय राष्ट्रपती आहे काय काय को काय हमारे गाव में घर में झोपने का ना गपचिप झोपने का इकडे येऊन हमारे दुख पर मिट सोड रहे है तुम. काय अक्कल आता. अरे तो एखादा दिव्यांग तो तरी दिव्यांग झालेला आहे पण तू तर अकलेला दिव्यांग झालेला आहे तुला हिंदी सोय येत नाही रे. आम्ही जे 27% आहे सरकारमध्ये आम्हाला नोकऱ्या फक्त 9.5% मिळालेल्या आहे. माझं पहिलं म्हणणं आहे सरकारला आमच्या आमचं आरक्षण अगोदर 27% भरा आणि मग बाकीच्या गोष्टी करा. अरे आमचं 27% आरक्षण ते सुद्धा तुम्ही भरत नाही हा. आणि बाकीच्या ठिकाणी आपण पाहतो मराठा समाजामध्ये 650 नियुक्त्या झाल्या लोकसेवा आयोग 85% मराठा समाजाचे. त्यांना मदत द्यायला पाहिजे ना द्या ना. सारथी अंतर्गत 172 कोटी रुपये विद्यार्थी मराठा विद्यार्थ्यांना देण्यात आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक महाविकास मंडळ 5,160 कोटी रुपयाचे कर्ज बँक कर्ज त्यांना देण्यात आलं. 10% जे आरक्षण मोदी साहेबांनी दिलेलं आहे EWS त्याच्यामध्ये 85% मराठा समाजाचे लोक आहे. म्हणजे त्या 10% पण 85% वरचे जे 60%-वरती राहणारे 40%-मध्ये सुद्धा तुम्ही आहात. 27% आमचे जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कुणबी म्हणून जे आहेत ते सुद्धा आमच्या बरोबर आहेत. आता एवढंच नाही तर छत्रपती शाहू महाराज शिक्षण शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना आणि पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता 2,13,000 मुलांना 10,554 कोटी रुपये देण्यात आले. आमचं म्हणणं असं आहे जे त्यांना दिलं ते तुम्ही आमच्या ओबीसीना द्या. आम्ही त्यांचं दुसरं काही मागत नाहीत. जे त्यांना दिलं ते आम्हाला द्या. त्यांना साधार भत्ता दिला आम्हाला आधार वाटता तेवढाच द्या. त्यांना वसतिगृह आम्हाला पण वसतिगृह द्या. त्यांना एवढे पैसे दिले आम्हाला एवढे पैसे द्या. मागतो काय आम्ही. आम्ही फक्त माहितलं आमचं आरक्षण त्याला धक्का लावू नका. आम्ही दुसरं काही मागितलं नाही. पुढे आणखी तुम्हाला सांगतो MPSC मध्ये 33% मराठा समाज, B ग्रेडमध्ये 29%, C ग्रेडमध्ये 37%, D ग्रेडमध्ये 36%. एकटा मराठा समाज. त्याच्यानंतर त्यांच्या शारीरिक व्यंगावर त्याने टिंगल केली. कुणाच्या शारीरिक व्यंगावर टिंगल करणे बरोबर नाही. हे चूक आहे. दिव्यांग म्हणून आपण म्हणतो. आता एक तुम्हाला मी जरा एक मिनिट हा. सत्य का राष्ट्रपती काय को गया मग हमारे गाव में घर में झोपने का कब चित्त. हमारे गाव में काय 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 लोके को ताण दे रहा है उगच उग. मी आता वाचून दाखवतो ते ऐकायला येत नाही तुम्हाला. शांत शांत रा शांत ऐका. एक पत्रकार त्यांच्याकडे गेले आहे जरंगेकडे आणि तो म्हणजे खासदार व प्रताप चिखलीकर जो है इनके गाडी पर मराठा समाज द्वारा बहुत हमला हो गया तो आप क्या कहना चाहते हैं. तो जरंगे बोलतो ते काय राष्ट्रपती है काय काय को गए हमारे गाव में घर में झोपने का ना गपचिप
झोपने का डोके को तान दे रहा है उगाच के उगाच। हमने बोला ना हमारे गांव में मत आओ तो आने का चु नहीं ना, तुम्हें आमच्या काड्या लावने को आते ना, सरकार ने तुम सुपारी दी ना आपको कि कायदा सुव्यवस्था बिगाड़ो, तुम क्यों आते हो, मत आओ ना, आरक्षण लेके आओ। इकड़े येऊन काऊन बोलता तुम्ही, इकड़े येऊन हमारे दुख पर मिठ सोड रहे है तुम। काय अक्कल आता, अरे तो एखादा दिव्यांग तो तरी दिव्यांग झालेला आहे, पण तू तर अकलेला दिव्यांग झालेला।